ब्रह्म सभा करके या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात या ठिकाणी येण्याची संधी मिळाली याचा मला विशेष आनंद आहे. आज श्री रामनवमी आहे. आपल्या सर्वांना श्री रामनवमीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. प्रभू श्रीराम जे मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि जगण्याची पद्धती ज्यांनी संपूर्ण विश्वाला सांगितली आणि तत्वांचे उच्च मानक ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कालातीत अशा प्रकारची मूल्य खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रभू श्रीरामांनी आपल्या संपूर्ण देशामध्ये संस्काराच्या माध्यमातून आपल्यामध्ये रुजवले आणि म्हणूनच आजचा हा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आज निवृत्त निवासिनी अंबाबाईंचं देखील दर्शन घेण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली आणि आईचा आशीर्वाद यापेक्षा दुसरा मोठा आशीर्वाद कुठला असू शकत नाही आणि म्हणून तोही आज प्राप्त केलाय. आणि या आशीर्वादानंतर आता ब्रह्मवृंदांचा आशीर्वाद घेण्याकरता खरं म्हणजे या ठिकाणी मी आलो आहे. मला एक निवेदन देखील आपण सगळ्यांनी दिलंय की खरं आहे की ब्राह्मण समाजाच्या देखील अनंत अडचणी आहेत पण ब्राह्मण समाजाने शतकानुशतक समाजाचं प्रबोधन करणं, समाजामध्ये मूल्यांचं रोपण करणं आणि सशब्द समाज तयार झाला पाहिजे अशा प्रकारचं एक मोठं कार्य केलं आणि म्हणूनच आपल्या सगळ्या अडचणी असताना देखील समाज मूल्यांची जपणूक करणारा समाज हा ब्राह्मण समाज आहे. आज निश्चितपणे या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये आमची जी तरुणाई आहे त्यांची आशा आकांक्षा अपेक्षा आहे, जी मंडळी पौरोहित्य करतायत त्यांची अडचणी आहेत. या सगळ्या अडचणी निश्चितपणे या ठिकाणी आपल्या निवेदनातून प्राप्त झाल्या आहेत. खर तर जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो दादाजी आणि आम्ही त्यावेळी अमृत नावाची एक अतिशय चांगली संस्था ही तयार केली होती पण दुर्दैवाने नवीन सरकार आल्यानंतर जवळपास त्या संस्थेची हत्या या नवीन सरकारने केली. या अमृतच्या माध्यमातून विशेषतः ब्राह्मण समाजातल्या तरुणांना शिक्षण रोजगार याकरता मोठ्या प्रमाणात सोयी आपण उपलब्ध करून दिल्या होत्या. मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर पुन्हा एकदा ही संधी आज नाही तर उद्या 2024 साली कधीतरी प्राप्त होईलच आणि त्यावेळी निश्चितपणे हे जे काही राहिलेलं कार्य आहे ते कार्य पूर्ण करू. पण तोपर्यंत आपण जे निवेदन केलंय त्या निवेदनातल्या गोष्टींचा पाठ पुरावा विरोधी पक्ष नेता म्हणून निश्चितपणे मी करेन, दादा आमच्या सोबतच आम्ही सगळे मिळून या ठिकाणी करू. आज या अतिशय चांगल्या संस्थेमध्ये इतक्या पवित्र दिवशी आपण सगळ्यांनी बोलवलं आणि आपला सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. आणि खरं म्हणजे राजकीय माणूस कुठे गेला तर आपलं काम केल्याशिवाय सोडत नाही. ज्या कामाने मी कोल्हापूरला आलो आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या कामामध्ये उत्तर कोल्हापूरमध्ये ब्रह्मवृंदांचा आशीर्वाद हा नाना कदम यांच्या पाठीशी म्हणजेच
मोदीजींच्या पाठीशी या ठिकाणी आला पाहिजे विनंती करतो आणि आपण मंगलधाम मध्ये या ठिकाणी मला निमंत्रित केलं सत्कार केला आशीर्वाद दिला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि शुक्ला साहेबांची आभार मानतो या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद